सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. राशिद खान पठाण यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एक याचिका दाखल केली आणि आदित्य ठाकरे यांना ताब्यात घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केले तर 20 ऑक्टोबरला मुख्य न्यायमूर्तींपुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.